नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज मसूर भात कसा बनवायचा हे दाखवणार आहे। मसूर भाताची आपली रेसिपी आहे। तर बघा, आता कुकर तापायला ठेवलं आहे गरम व्हायला, त्याच्यात तेल टाकून घेते मी। हे बघा, तेल तापले तर त्याच्यात आपण खडे मसाले टाकून घेऊ। तर हे बघा, खडे मसाले, लवंग आणि दालचिनी टाकली। तर हे बघा, तमालपत्र, कांदा टाकून घेतो आपण, मिरची, अख्ख्या 3 उभे मिरच्या टाकल्यात मी उभ्या चिरून। आणि हा मसूर भिजून घेतला होता, सकाळी भिजू घातला होता ह्याला, मसूर आणि तांदूळ। तर आपली रेसिपी मसूर भात, मसूर मसाला भात। हे बघा, आपण ह्याच्यात बटाटा टाकून घेऊ। एक बटाटा आहे, आपण मोठ्या मोठ्या फुडी करून घेतलं बटाट्याचे। आता आपण मसूर टाकून घेऊ। मसूर भिजू घातला होता, आणि आता आपले मसाले टाकायचे बाकीचे सगळे। झटपट बनते ही रेसिपी, दुपारच्या जेवणात वगैरे आपल्याला खाण्यासाठी बनवू शकतो आपण। हळद आणि तिखट, बाकीचे जे कुठले तुमच्याकडे मसाले असतील, गरम मसाला ते कुठले बी टाकू शकता। हा माझा गरम मसाला होता, किचन किंग गरम मसाला, हा टाकला आहे। बघा, आपला मसाला चांगला झाला आहे। परतून आता ह्याच्यात आपण तांदूळ टाकून घ्यायचे। एक वाटी तांदूळ मी धुवून घेऊन टाकला आहे, आणि अर्धे वाटी मसूर टाकली, एक बटाटा टाकला आहे, एक कांदा टाकला आहे चिरून। बघा, 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, बाकीचे खडे मसाले, गरम मसाले टाकला आहे। बघा, खूप छान होतो भात ह्या। बघा, ह्या पद्धतीनं भात करून बघा तुम्ही। मला कमेंट करून सांगत जावा रेसिपी कशी झाली। हे बघा, चवीपुरतं मीठ, आता पाणी टाकायचं आपल्याला। पाणी पण लागेल तसं टाकायचं बघून। झटपट होती ही रेसिपी। वास मस्त आलाय बघा, भात आपला खूप छान होणार आहे। आता आपण कुकर लावून घेऊ। ते हे बघा, आता कुकर लावलाय, ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आणि बघा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि या आवडण्यावर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा बघा, आपला मसूर भात रेडी आहे, मसूर मसाला भात। तर बघा, माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि याच्या या आवडण्यावर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।